शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारचे वक्तव्य शिवसैनिकांकडून कदापि खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख संजय पौळ यांनी दिला. यावेळी तालुका प्रमुख संजय पौळ, शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन घोडके, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नितीन भोसले, माजी सभापती धनंजय लामकाने, विभाग प्रमुख हरिदास कुंभार, महेश साठे, कारंब गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, उपविभाग प्रमुख सतीश गरड, नागनाथ गुत्ती, शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख अरुण लोंढे, अकोले काठीचे उपसरपंच राजेंद्र घाटे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत चव्हाण, शाखा प्रमुख प्रमोद गवळी, गणेश खारे, गणेश काळे, सिद्धेश्वर थिटे, भाऊ कांबळे, गुळवंची गावचे माजी सरपंच विष्णू भोसले, सरपंच दिनेश जगताप, उपसरपंच श्रीकांत आदाटे, महावीर भोसले, कारंबाचे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, शशिकांत अतकरे, शिवाजी वागचे मारुती ढगे, योगेश माळी, नान्नदचे उपशाखा प्रमुख अनिल पवार, सुभाष गावडे यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.